मित्रांनो, लेक लाडकी योजना सुरू झालेली आहे आणि याच्यासाठी अर्ज करणं सुद्धा सुरू झालेलं आहे। तर या योजनेसाठी तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करायचा, याच्यासाठी कोणत्या मुली पात्र आहेत, कोणती कागदपत्रे लागत असतात, फॉर्म तुम्हाला कुठे भरायचा आहे, कुठे जमा करायचा आहे, कसा भरायचा आहे, संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा। तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि आम्हाला इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो केलं असेल तर फॉलो करून घ्या। हे अगदी फ्री आहे। मी तुमच्यासाठी सरकारी योजना आणि भरतीबद्दलचे अपडेट्स घेऊन येत असतो। मी अविनाश तिरमले, काही टाइमपास न करता लेक लाडकी योजनेबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहूया। तर सर्वात आधी मित्रांनो, लेक लाडकी योजना सरकारने का सुरू केलेली आहे, कारण सरकारने येथे मुलींना पैसे द्यायचे आहेत। परंतु सरकारचा या योजना सुरू करण्यामागचा उद्देश काय आहे तर ते आधी आपण समजून घेऊया। तर मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देणे आणि मुलींचा जन्मदर वाढवणे हा सर्वात मोठा उद्देश आहे सरकारचा या मागचा। त्यानंतर मुलींच्या शिक्षणात चालना देणे, तसेच मुलींचा मृत्यू दर कमी करणे आणि बालविवाह रोखणे, तसेच कुपोषण कमी करणे आणि शाळाबाह्य मुलींची जी संख्या आहे तर ती शून्यावर आणणे हा उद्देश आहे या लेक लाडकी योजनेच्या मागचा सरकारचा। त्याचबरोबर आता या योजनेमार्फत मुलींना काय लाभ मिळणार आहे तर ते आपण थोडक्यात समजून घेऊया। तर मुलीचा जन्म झाल्यानंतर मुलीला इथे 5,000 रुपये मिळणार आहेत। त्यानंतर मुलगी पहिलीत गेल्यानंतर 6,000 रुपये मिळणार आहेत, 6वीत गेल्यानंतर 7,000 रुपये, 11वीत गेल्यानंतर 8,000 रुपये आणि मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर तिला 75,000 रुपये मिळणार आहेत। अशी एकत्रित रक्कम जी आहे तर ती 1,01,000 रुपये एवढी रक्कम मुलींना या लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून सरकार देणार आहे योजनेमार्फत। त्यानंतर आता आपण पाहूया या योजनेसाठी कोणत्या मुली अर्ज करू शकता, या योजनेच्या काही नियम अटी आहेत हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे। तर येथे ही जी मी माहिती देतोय तुम्हाला, ही लेक लाडकी योजनेचा सरकारचा जी आर आलेला आहे त्याच्यातील माहिती आहे। म्हणून लक्षात ठेवा, जर कोणी फेक ही सांगत असेल की ही माहिती फेक आहे तर असं नाहीये। तुम्हाला जी आर डाउनलोड करण्यासाठी सुद्धा मी उपलब्ध करून देणार आहे, लक्षात ठेवा। परंतु आधी हा व्हिडिओ पाहून घ्या, सर्व माहिती सविस्तरपणे समजून घ्या। तर पिवळ्या आणि केसरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुली याच्यासाठी पात्र राहणार आहेत आणि लक्षात ठेवा, 1 एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्माला आलेल्या 1 किंवा 2 मुलींना ही योजना लागू राहणार आहे। म्हणजेच तुमच्या कुटुंबात 1 मुलगी असेल तरी अर्ज करू शकता, 2 मुली असतील तरी अर्ज करू शकता आणि 3 मुली असतील तर 2 मुलींचा अर्ज तुम्ही येथे करू शकता। तसेच एखाद्या कुटुंबात 1 मुलगा आणि 1 मुलगी असेल तरी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता अशी माहिती येथे देण्यात आलेली आहे। तसेच दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी एखाद्या आईला 1 मुलगी किंवा 1 मुलगा जन्माला आला किंवा 2 मुली जन्माला आली तर त्यांना सुद्धा येथे लाभ मिळणार आहे, लक्षात ठेवा। परंतु मात्र त्यांना त्यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील, लक्षात ठेवा, तुम्हाला जर का लाभ घ्यायचा असेल। तसेच लाभार्थी कुटुंब हे महाराष्ट्राचे रहिवासी असणं गरजेचं आहे, तसेच त्यांचं जे बँक खातं आहे ते महाराष्ट्रात असणं आवश्यक आहे आणि त्या कुटुंबातील जे वार्षिक उत्पन्न आहे ते 1 लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे। तर ह्या नियम अटी आहेत, जर का या नियम अटी तुमच्या कुटुंबाला पात्र ठरत असतील तर तुम्ही याच्यासाठी तुमच्या कुटुंबात जन्माला आलेल्या मुलींचा अर्ज करू शकता। तसेच आता मी तुम्हाला सांगितलं की 1 एप्रिल 2023 नंतर जन्माला आलेल्या मुलींचा अर्ज करू शकता, परंतु येथे अजून सरकारने मुदत दिलेली आहे 1 एप्रिल 2023 अगोदर तुमच्या कुटुंबात जर का मुली जन्माला आली असतील तर त्यांचा सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता, परंतु येथे अट दिलेली आहे 31 डिसेंबर 2023 पर्यंतच तुम्ही त्या मुलींचा अर्ज करू शकता। ज्या मुलींचा जन्म 1 एप्रिल 2023 याच्या आधी झालेला आहे त्यांना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मुदत दिलेली आहे, तुम्ही लवकरात लवकर अर्ज करून घ्यायचा आहे। अर्ज कसा करायचा आपण पुढे पाहणारच आहोत। तसेच 1 एप्रिल 2023 नंतर ज्या मुलींचा जन्म झालेला असेल त्यांना मात्र येथे शेवटची तारीख किंवा अट देण्यात आलेली नाही। त्यानंतर येथे आपण पाहूया या योजनेसाठी फॉर्म भरण्यासाठी लागणारा आवश्यक कागदपत्र काय काय आहे। तर मुलीचा जन्मदाखला इथे लागणार आहे। मुलीचा जन्म झाल्यानंतर तुम्हाला लवकरात लवकर जन्मदाखला काढून घ्यायचा आहे आणि जन्माची नोंदणी करून घ्यायची आहे। तसेच कुटुंबातील प्रमुखाचा उत्पन्न दाखला लागणार आहे, जो 1 लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर मुलीचे आधार कार्ड सुद्धा जन्मानंतर तुम्हाला काढून घ्यायचं आहे, ते सुद्धा लागणार आहे। आई वडिलांचा आधार कार्ड लागेल, बँक पासबुक लागेल, रेशन कार्ड लागेल आणि कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र येथे लागणार आहे, लक्षात ठेवा। त्याचबरोबर येथे आता आपण पाहूया की या योजनेसाठी तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करू शकता। तर या योजनेसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा ऑनलाईन फॉर्म भरायचा नाहीये। स्क्रीनवरती पाहू शकता हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे। तर हा फॉर्म तुम्हाला कुठे मिळेल, हा व्हिडिओ तुम्ही युट्यूबवरती पाहत असाल तर डिस्क्रिप्शन मध्ये डायरेक्ट हा फॉर्म डाउनलोड करण्याची लिंक उपलब्ध करून दिलेली आहे। हा फॉर्म तुम्ही प्रिंट करू शकता।
किंवा हा व्हिडिओ तुम्ही इंस्टाग्राम वरती पाहत असाल तर गुगल मध्ये शेतीयोजना.com असं सर्च करा आणि वेबसाईट वरती तुम्हाला सर्च बार मध्ये लेख लाडकी योजना सर्च करायचं, एक आर्टिकल मिळून जाईल लेख लाडकी योजनेचं, तिथे तुम्हाला GR सुद्धा मिळून जाणार आहे. तसेच हा फॉर्म डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे, हा फॉर्म डाउनलोड करून घ्या. येथे मराठीत माहिती आहे, व्यवस्थितपणे त्याला भरून घ्या आणि हा फॉर्म कसा भरायचा तो व्हिडिओ सुद्धा पाहिजे असेल तर जास्तीत जास्त कमेंट करा, मी तुमच्यासाठी फॉर्म कशा पद्धतीने भरायचा तो व्हिडिओ सुद्धा घेऊन येऊ. तर हा फॉर्म तुम्हाला व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. जेवढं मी तुम्हाला डॉक्युमेंट सांगितलं एवढं डॉक्युमेंट तुम्हाला या फॉर्म सोबत जोडायचं आहे आणि हा फॉर्म तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे. याच्यासाठी हा फॉर्म तुम्हाला कुठे जमा करायचा आहे तर हा फॉर्म तुम्हाला तुमच्या जवळच्या अंगणवाडीमध्ये, तुम्ही शहरात राहत असाल तर तुमच्या एरियाच्या अंगणवाडीमध्ये आणि तुम्ही खेडेगावात राहत असाल तर तुमच्या गावाच्या अंगणवाडीमध्ये अंगणवाडी सेविकेकडे हा फॉर्म तुम्हाला जमा करायचा आहे. तुम्हाला कोणी सांगत असेल ऑनलाईन हा फॉर्म भरायचा आहे तर हा फॉर्म ऑनलाईन भरायचा नाही आहे, ऑफलाईन पद्धतीनेच भरायचा आहे. कोणी तुमच्याकडून पैसे घेत असेल त्यांना सुद्धा पैसे द्यायचे नाही आहेत, निःशुल्कपणे हा फॉर्म तुम्ही येथे भरू शकता, तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पैसे लागणार नाही. हा फॉर्म फक्त अंगणवाडीमध्ये भरला जातोय, लक्षात ठेवा, अंगणवाडी सेविकेकडे हा फॉर्म तुम्हाला जमा करायचा आहे. तर अशा पद्धतीची होती लेख लाडकी योजनेची संपूर्ण प्रोसेस. त्याचबरोबर या योजनेबद्दल ज्या तुमच्या अजून काही शंका असतील तर मला कमेंट करा, मी उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करणार आहे. हा व्हिडिओ खूप खूप महत्वाचा आहे कारण अशी माहिती तुम्हाला कोणी देणार नाही, त्यामुळे जास्तीत जास्त कुटुंबियांपर्यंत शेअर करा. ज्यांच्या कुटुंबात मुलगी जन्माला आली असेल किंवा मुली जन्माला आल्या असतील किंवा मुली असतील अशा पद्धतीची ही माहिती होती, तुम्हाला नक्कीच आवडली असेल. व्हिडिओला लाईक करा, अशाच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका.